झी 24 तास एक पाऊल पुढे। आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटकेत असलेला राजस्थान रॉयल्सचा क्रिकेटर रणजीत चव्हाणला 2 जून रोजी होणाऱ्या लग्नासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला। त्यानंतर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अंकितला जामीन मंजूर झाल्यानंतर त्याची होणारी पत्नी नेहा सांबरीनं देवाचे आभार मानले। नेहानं अंकितसाठी बॅटिंग काय म्हणाली ते पाहूया। अंकित बरोबर विवाह न करण्याचा विचार एकदाही मनात आला नाही। 8 वर्षांपासून मी त्याला ओळखते। अंकित बरोबर मी विवाह करते आहे हे सत्य आहे। अंकितच्या पाठीमागे दोन्ही कुटुंब ठामपणे उभी आहेत। कुटुंबियांनी विचार करण्यासाठी मला 2 दिवसांची मुदत दिली होती, पण अंकित बाबत माझ्या मनात कोणतीच शंका नाही। तो निर्दोष आहे। ला 2 जूनच्या लग्नासाठी त्याचा अंतरिम जामीन मंजूर झालेला आहे, त्यासाठी तो आज परतणार आहे। दरम्यान त्याच्या घरी तसंच त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या घरी लग्नाच्या तयारीला जोरदार सुरुवातही झालेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।